विलीनीकरण होणार यातील मात्र शंका नाही। मी थोडक्यात सांगू इच्छितो, मागच्या अधिवेशनामध्ये अजितदादांना सांगितलं की एसटीच्या कामगारांनो विलीनीकरण हा विषय तुम्ही डोक्यातून काढून टाका। दादांना मी या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो की आपण बोलल्याच्या नंतर जवळपास 3 ते 4 ठिकाणचे निकाल आले, तर दादा तुम्ही आता एक डोक्यात घ्या की तुमच्याबद्दल लोकांनी तुमच्या डोक्यातून विचार काढून टाकलेला। आपल्या विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल बघा, देगलूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल बघा, सिंधुदुर्गच्या बँकेचा निकाल बघा, त्या तिन्ही ठिकाणी महाविकास आघाडीची अवस्था काय झालेली आहे या गोष्टीचा अजितदादांनी अवश्य विचार करावा। मित्रांनो, प्रशासनानं आपल्यावर पाहिजे ती कारवाई केली, आपलं निलंबन केलं, सेवा समाप्ती केली, टर्मिनेशन केलं, बदल्या केल्या, सगळे जे काही त्यांच्याकडे हत्यार आहेत ते वापरून बघितलं। आता त्यांच्यापुढे एकच पर्याय आहे की त्यांनी आता आधुनिक जालियनवाला बाग हत्याकांड या महाराष्ट्रात घडून आणावा। आणि जर त्यांच्या तेवढीच हिंमत असेल तर त्यांना अवश्य प्रत्यक्षपणे जालियनवाला बाग घडून आणावा। पण साहेब एक लक्षात घ्या, जालियनवाला बाग ज्या जनरल डायरने घडून आणला त्याला मातीत गाडण्याचं काम आणि त्याला गोळ्या गाडण्याचं काम करण्यासाठी या भारत मातेनं शूर भगतसिंगला जन्म दिला होता। तसंच आमच्यावर जर जालियनवाला हत्याकांड झाला तर प्रत्येक डेपोतून बाग भगतसिंग तयार व्हायला वेळ लागणार। आपल्या उदगीर आगाराचं सांगतो, 70 दिवस आपला डेपो शांततेत चालू होता। आज काही थोडस गालबोट लागायचं काम झालं या ठिकाणी, तरी अनिल मरवाड सर, राहुल धनात्री साहेब यांनी मध्ये जाऊन आपले जे सन्माननीय अधिकारी आहेत त्यांना सविस्तरपणे समजावून सांगितलं आपली बाजू, आणि त्यांनी पण मुद्दे सुद्धा ऐकून घेतलं आणि आपणाला समर्थन दिलं, त्यामुळे त्यांचे आभार मानतो। आणि उदगीर प्रशासनाला आम्हाला शांततेत चालवा म्हणून आम्हाला संत समजू नका, तुम्हाला या ठिकाणी या मंडपाच्या साक्षीनं तुम्हाला एवढाच इशारा देतो, दिसेल जिथे आमदार भेटून उठू आम्ही, दिसेल जिथे आमदार भेटून उठू आम्ही, जर करार कोणी आमच्या एसटी कर्मचाऱ्यावर आणले तर तुमच्यावर तुटून पडू आम्ही।